नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण आज वाटाणा भात बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे, त्यासाठी इथे मी वाटाणा घेतलेला आहे. हा ताजा मटार आहे, छान दाणे भरीव आहेत, काही कोवळे दाणेही आहेत. त्याच्यानंतर एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे. आपण हा वाटाणा भात जो बनवणार आहे तो रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत. तोही इतका मस्त सुटसुटीत होतो. तांदूळ जुने आहेत त्याच्यामुळे मस्त सुटसुटीत मोकळा मोकळा शीतनशीत असा वेगळा असा आपला वाटाणा भात तयार होणार आहे. छान तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला कुकरमध्ये आता बनवणार आहोत. एका साईडला कुकर तापायला ठेवलेलं, तेल टाकलेलं, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत 10 ते 12. त्याच्यानंतर वेलची टाकलेली आहे. वेलचीचा सुगंध खूप छान होतो तो भातामध्ये, त्याच्यामुळे त्यांची पुढची टोकं जी असतात ती आपण थोडीशी ओपन करून नंतर टाकलेली आहे. त्याच्यानंतर एक छोटा मीडियम साईज, छोटाच म्हणा बारीकच टाकलेला आहे, मीडियम साईजचाही नाही, कांदा छान बारीक चॉप करून टाकलेला आहे. तो छान थोडासा हलका गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करायचा. त्याच्यानंतर इथे टाकते मी आलं लसूण पेस्ट, 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. तीही थोडीशी परतवून घ्यायची जोपर्यंत त्याचा कच्चा वास निघून जात नाही. छान परतून झालं की एक छोटा टॉमॅटो टाकायचा आहे. टॉमॅटोही बारीक चिरून टाकलेला आहे, तोही आपण 1 मिनिटभर परतूया. तेलावर छान परतला गेला पाहिजे. 1 मिनिटभर इथं परतून झाला की आपण आता इथे मसाले टाकूया. इथे पहिले टाकते हळद 1/2 चमचा, त्याचबरोबर लाल तिखट जो घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर गरम मसाला टाकते थोडासा. त्याच्यानंतर हे धना पावडर 1 चमचाभर टाकलेली आहे धना पावडर. त्याच्यानंतर हे जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे तीही टाकायची आहे. आणि छान मस्त तेलावर आता फ्राय करायचे आहेत मसाले. वाटाणाही धुवून ठेवलेला होता आपण, तो आता टाकायचा आहे. थोडं वाटाण्याचं प्रमाण, वाटाणा भात आहे त्याच्यामुळे वाटाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. छान वाटाणा आपण मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे, तोही 1 मिनिटभर परतवायचा आहे. ताज्या वाटाण्याचा भात करायला खूपच छान लागतो. फ्रोझनही चालू शकतो आपल्याला, पण ताज्याची मजा काही वेगळीच असते. त्याच्यानंतर आपण हे रेशनचे तांदूळ जे धुवून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत सगळे. तांदूळ टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे. मसाल्यांमध्ये वाटाण्यामध्ये प्रॉपर मसाले लागले पाहिजे. थोडंसं 1 मिनिटभर हेवी परतवायचं आहे भात पूर्ण. आणि त्याच्यानंतरच आपण पाणी टाकणार आहोत. 1 मिनिटभर इथे परतवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंसं असंच ठेवलं होतं. त्याच्यानंतर आता 1 ग्लास तांदूळ आहे, त्याच्या मेजरमेंटनुसार 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. 1 ग्लास तांदूळ म्हणजे 1/2 किलो तांदूळ आहे. 1/2 किलो तांदळाला 1/2 लिटर पाणी बस होतं. त्याच्यानंतर आता छान मिक्स करायचं. चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यावर छान ढवळून घेऊया आधी पहिले. त्याच्यानंतर आता इथे बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकणार आहोत. छान पहिले मिश्रण, मीठ प्रॉपर सगळीकडे लागलं गेलं पाहिजे म्हणून मस्त असं ढवळायचं. त्याच्यानंतर आपण आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मुठभर. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ताजी ताजी. पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि पहिले एक छान उकळी येऊ देऊया. त्याच्यानंतरच आपण त्याचं झाकण बंद करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे आणि आता याला झाकण लावूया. आणि फक्त एका शिट्टी काढायची आहे. एक इथे शिट्टी काढून झालेली आहे आणि कुकरही थंड झालेला आहे. झाकण काढून पाहा तुम्ही, इथे मस्त असा मोकळा मोकळा भात झालेला आहे. जुना तांदूळ असला की पाण्याचं प्रमाण जास्त लागलं तरी भात मस्त मोकळा होतो. अशा प्रकारे मी पूर्ण ढवळून दाखवते तुम्हाला. आता हा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि खायला तितकाच टेस्टी लागत होता हा भात, तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.